नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत। NMMS ची परीक्षा असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, 5वी स्कॉलरशिप असेल, 10वी NTS परीक्षा असेल किंवा इतरही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेला हा अतिशय महत्त्वाचा आणि सोपा असा हा घटक आहे की घनाकृती ठोकळ्यावर आधारित प्रश्न। आता घनाकृती ठोकळा आपण तुम्ही खेळता ते घन आहे, क्यूब आहे, ते मॅजिक क्यूब्स असतात त्या प्रकारचाच हा घनाकृती ठोकळा आहे। या घनाकृती ठोकळ्याला पण अभ्यास तुम्ही याचा केलेला आहे। त्याच्यामध्ये क्यूब असं आपण म्हणतो, याला सहा पृष्ठ असतात आणि या सहा पृष्ठावर आधारित असे याचे प्रश्न असतात आणि त्याच्यावर आपल्याला या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। आता तो दाखवलेला मी घनाकृती ठोकळा आपण ओपन केला तर त्याची सहा पृष्ठ या पद्धतीने ओपन होतात। याची रचना ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते। हे पृष्ठ इथं असेल, हे पृष्ठ इथं जोडलेलं असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रचना त्याची केलेली असते। आता याच्यामध्ये फक्त चार प्रकारचे प्रश्न असतात। कुठलीही स्पर्धा परीक्षा घेतली, तुम्ही पुढे जाऊन MPSC वगैरे या स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर चारच प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये असतात आणि त्यातले ते चार प्रकार आपण पाहणार आहोत। आपल्याला NMMS परीक्षेमध्ये नेहमी 3 ते 5 मार्कासाठी या टॉपिक मध्ये प्रश्न विचारले जातात। यातला पहिला प्रकार जो आहे, खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या तर एक ठोकळा तयार होतो, म्हणजे हे फोल्ड केलं आपण तर त्याच्यापासून एक क्यूब तयार होणार आहे, ठोकळा तयार होणार आहे आणि या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि इथं दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची आहे। बघा, निरीक्षण करा, सहा पृष्ठ दिसतात आपल्याला इथं, 1 2 3 4 5 6 या सहा पृष्ठांचा आपण अभ्यास करायचा आहे आणि हे दिलेले प्रश्न सोडवायचे आहे। यातला पहिला प्रश्न काय विचारलाय बघा, आपण प्रश्न फक्त कशा प्रकारचे असतात पाहूया। W समोरच्या म्हणजेच विरुद्ध पृष्ठावर कोण असेल। आता W इथं आहे, W घडी घातल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा ठोकळा तयार होईल। तुम्ही सापशिडी खेळता, सापशिडी मधला तो ठोकळा पाहिलेलाच आहे सोंगटी ती। तर W समोरच्या म्हणजेच विरुद्ध पृष्ठावर कोण असेल, आता हे ओळखण्यासाठी एक सोपी आयडिया आहे। तुम्हाला सांगते की W समोरच्या पृष्ठभागावर चा अंक ओळखण्यासाठी किंवा अक्षर ओळखण्यासाठी, चिन्ह ओळखण्यासाठी आपल्याला 1 8 सोडून पुढे जायचं। W विरुद्ध पृष्ठावर कोण असेल तर 1 घर सोडायचं आणि पुढे जायचं, म्हणजे W विरुद्ध पृष्ठावर कोण येणार आहे तर T येणार आहे। त्याच्यानंतर S विरुद्ध पृष्ठावर कोण असेल आपल्याला प्रश्नाला, तर S विरुद्ध पृष्ठावर मी सांगितलं आता 1 घर सोडायचं आणि पुढे जायचं, S विरुद्ध पृष्ठावर C असेल। आणि पुढचं राहिलेले जे बाहेरच्या बाजूला 2 असतात ते एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर असतात, म्हणजे A विरुद्ध पृष्ठावर कोण असेल तर J असेल। A विरुद्ध पृष्ठावर कोण असेल आपल्याला J असेल। आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की 1 घर सोडायचं आणि पुढे W विरुद्ध पृष्ठावर T असेल, S विरुद्ध पृष्ठावर C असेल आणि A विरुद्ध पृष्ठावर J असेल। इथं अंक लिहिलेले असतात, अक्षरं लिहिलेली असतात, चिन्ह दिलेली असतात, टिपके दिलेले असतात, सापशिडीच्या सोंगटीवर कशा असतात तसे। या पद्धतीने या खालील प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहे। आता पहिला प्रश्न, W च्या समोर कोण आलं, T आलं, म्हणजे पर्याय कुठले कुठले आहेत बघा, A, S, T आणि C, आपल्याला W समोर कोण आलं, T। नंतर S शेजारी कोण येणार नाही, यातला वेगळा प्रकार आहे, S शेजारी कोण येणार नाही। आता जो समोर असतो, आता याचा तुम्ही विचार केला तर जो समोर असतो तोच शेजारी येत नाही, आता याच्या समोर हा येणार आहे तोच शेजारी येणार नाही, बाकीचे चारही पण शेजारी असणार आहे त्याचे। आणि म्हणून प्रश्न काय आपला, S शेजारी कोण येणार नाही। आता S शेजारी कोण येणार नाही तर S समोरचा कोण आहे, C आहे आणि तोच फक्त येणार नाही। S समोर कोण येणार नाही शेजारी तर C येणार नाही, समोरचा जो असतो तो शेजारी येत नाही। आता पुढचा सोपा, अतिशय सोपा आहे, फक्त कसं मुलं गोंधळून जातात आणि त्याचा विचार व्यवस्थित करत नाहीत।
वरील आकृतीवरून म्हणजे ही जी घडी केली तर ठोकळा तयार होणार. खालील वरील आकृतीपासून कोणता योग्य ठोकळा तयार होईल. आता चार ठोकळे दिलेले आहेत, या चार ठोकळ्यांचं निरीक्षण करायचं. यापैकी कोणता ठोकळा योग्य असेल हे ओळखण्यासाठी काय करायचं बघा. आता इथं टी डब्ल्यू आणि ए नेहमी आपल्याला द्विमितीय आकृतीमध्ये पृष्ठ तीनच दिसतात. ठोकळ्याला पृष्ठ सहा असतात पण दिसताना तीन दिसतात आपल्याला. तर हे ज्यावेळी आपण पाहतो टी डब्ल्यू ए हा योग्य ठोकळा आहे की नाही आपण कसं ओळखायचं. तर आता इथं अक्षर टी टीचा विचार करेल. टीच्या समोर कोण आहे इथं डब्ल्यू. मग आपल्याला डब्ल्यू दिसलं नाही पाहिजे मग तो योग्य ठोकळा. तर आता इथं डब्ल्यू दिसतंय आपल्याला कारण समोरच्या भागावर म्हणजे विरुद्ध भागावर जर असतो तो दिसत नाही ना आपल्याला. तो आपल्याला दिसत नाही. मग टीच्या समोर कोण आहे डब्ल्यू. डब्ल्यू दिसला नाही पाहिजे आपल्याला पण इथं दिसतोय म्हणजे हा ठोकळा योग्य नाही. आता पुढं ए. एच्या समोर कोण आहे बघा बरं. जे आहे. जे आपल्याला इथंच दिसतोय त्यामुळे हा सुद्धा ठोकळा योग्य नाही. आता इथं यस. यसच्या समोर कोण आहे सी. यसच्या समोर कोण आहे सी. बघा या ठोकळ्यामध्ये सी आपल्याला दिसतोय त्यामुळे हा सुद्धा ठोकळा योग्य नाही. आता शेवटच्या ठोकळ्यामध्ये बघा डब्ल्यू दिसतोय. मग डब्ल्यूच्या समोर कोण आहे टी. टी दिसला नाही पाहिजे. दिसतोय का यात टी. नाही दिसत. आता एस. एकच फक्त चेक करून थांबायचं नाहीये पुढचं चेक करायचं. एस कोण आहे. एसच्या समोर कोण आहे सी. सी दिसला नाही पाहिजे आपल्याला. दिसतोय का इथं सी. नाही दिसत. ठीक आहे. आता तिसरं कोण राहिलं ए. एच्या समोर कोण आहे जे. जे दिसतोय का आपल्याला ए सोडून. नाही दिसत. म्हणजे योग्य ठोकळा कुठला आला हा चार नंबरचा. योग्य ठोकळा ओळखण्याची आयडिया तुमच्या लक्षात आली असेल. समोरचं दिसतोय का बघायचं आकृती. समोरचा दिसला तर तो ठोकळा योग्य नाही. तो ठोकळा चुकीचा आहे. आता इथं बघा ह्या तिन्हीच्या समोर म्हणजे विरुद्ध पृष्ठावर असणारे आपल्याला दिसत नाही म्हणून हा जो ठोकळा आहे हा विरुद्ध म्हणजे योग्य असा ठोकळा आहे. तर हा एक प्रकार आपल्याला परीक्षेत विचारला जातो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे की आपल्याला घन दिलेले असतात आणि ह्या घनाचं निरीक्षण करायचं आणि आपण ओळखायचं. अतिशय सोपी आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे. आकृती ज्या दिलेल्या आहेत याच्यामध्ये चार घनाकृती दिलेल्या आहेत. तीन पृष्ठ प्रत्येकाची दिसतात. आता याच्यात प्रश्न काय आहेत बघूया आपण. एकच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. मग प्रत्येकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोण आहे हे आपण काढूया. आता इथं बघा एकच्या विरुद्ध पृष्ठावर बघा तुम्हाला एक क्लुप्ती पण सांगणार आहे. त्यापूर्वी आपण सोडवायचं कसं याचा विचार करूया. एकच्या विरुद्ध पृष्ठावर कोण असेल. आता एकचा शेजारी या ठोकळ्यामध्ये आपल्याला बघा एकचा शेजारी तीन दिसतो दोन दिसतो म्हणजे ते त्याच्या शेजारी येणार नाही. कोण कोण येणार नाही. तीन येणार नाही दोन येणार नाही. ही शेजारी आहे त्याच्या त्यामुळं त्याच्या विरुद्ध पृष्ठावर येणार नाहीत. पुढं एक इथं पण एक दिसतोय. त्याच्या शेजारी कोण दिसतंय. पाच दिसतंय तीन दिसतंय म्हणजे पाच सुद्धा येणार नाही त्याच्या समोर. एकच्या समोर पाच सुद्धा येणार नाही. इकडे कुठं एक दिसतंय का. नाही दिसत. म्हणजे आपण लगेच या प्रश्नाचं उत्तर सांगू शकत नाही. आता पुढं तीनच्या समोर एकच्या समोर हे येणार नाही. तीन येणार नाही दोन येणार नाही पाच येणार नाही. आता तीनच्या समोर कोण कोण येणार नाही आपण बघूया. एक येणार नाही दोन येणार नाही बरोबर आहे. त्यानंतर पाच येणार नाही एक येणार नाही लिहिलंय. आणखी बघा तीनच्या समोर कोण येणार नाही. पाच येणार नाही आणि सहा पण येणार नाही. सहा पण येणार नाही मग म्हणून तीनच्या विरुद्ध समोर आणि विरुद्ध एकच अर्थ आहे. तीनच्या विरुद्ध कोण असेल. आता आता बघा एक नाही दोन नाही पाच नाही सहा नाही म्हणजे एक तीनच्या विरुद्ध कोण असणार आहे. तर चार राहिलेला अंक काय असणार आहे तीनच्या विरुद्ध चार. आता पुढं आपण तीन आणि चारचा संबंध म्हटला. एकचा आपण प्रश्न इथं विटवलेला आहे. आपण पाचच्या विरुद्ध बघूया. पाचच्या विरुद्ध कोण असणार नाही पाचच्या विरुद्ध. तर एक आणि तीन असणार नाही. एक असणार नाही तीन असणार नाही आणि तीनच्या विरुद्ध चार आहे
म्हणजे 4 सुद्धा असणार नाही आणि इथं आपल्याला 5 च्या आकृती आपण दिसतोय 5 च्या विरुद्ध 1 असणार नाही 3 असणार नाही पुढे 5 चे शेजारी हे दोन्ही आहेत त्यामुळे 3 असणार नाही 6 असणार नाही तसंच इथं 5 च्या विरुद्ध 4 असणार नाही आपण लिहिलंय 6 असणार नाही मग 5 च्या विरुद्ध ह्यात कोण राहिलं फक्त तर म्हणून 5 च्या विरुद्ध पृष्ठावर कोण असणार आहे आता ह्यात कोण राहिलेला आहे बघा तर 2 राहिलेला आहे याच्यात कोण राहिलेला आहे 2 राहिलेला आहे म्हणजे 5 च्या विरुद्ध कोण येणार आहे तर 2 येणार आहे आता मग बघा 3 च्या विरुद्ध 4 आलं 5 च्या विरुद्ध 2 आलं आणि मग 1 च्या विरुद्ध म्हणून 1 च्या विरुद्ध कोण असणार आहे कोण राहिला फक्त आता 6 1 च्या विरुद्ध काय येणार आहे 6 या पद्धतीनेही आपण हे काढू शकतो म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अनालिसिस करायचं आहे आपण हे समजून घ्यायचं काय काय केलं आपलं आपल्या आपल्या परीने आपण त्याचा विचार करायचा आहे आता 1 च्या विरुद्ध प्रश्नावर कोणता अंक असेल तर 6 असेल पुढे तिसऱ्या आकृतीच्या तळाशी कोणता अंक असेल तिसरी आकृती ही तिसरी आकृती आहे तिसऱ्या आकृतीच्या तळाशी कोणता अंक असेल वरती कोण आहे 3 मग 3 च्या विरुद्ध बाजूला कोण असेल इथं 3 च्या विरुद्ध कोण असणार आहे 4 म्हणजे तिसऱ्या आकृतीच्या तळाशी कोणता अंक असेल 4 अंक असेल त्याच पद्धतीने 2 च्या समोरच्या पृष्ठावर कोणता अंक असेल 2 च्या समोरच्या पृष्ठावर कोणता अंक असेल कुठे दिसतंय आपल्याला 5 च्या विरुद्ध 2 म्हणजे 2 च्या विरुद्ध पृष्ठावर म्हणजे समोरच्या पृष्ठावर कोण येईल तर 5 येईल अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवतो आणखी एक याची सोपी क्लुप्ती सांगते तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही निरीक्षण केलं हे 2 ठोकळ्याचा फक्त विचार करायचा या 2 ठोकळ्यामध्ये 5 समान आहे 3 समान आहे बरोबर राहिलं कोण 1 आणि 6 मग ते दोघ एकमेकाच्या समोर असतात ते दोघ एकमेकाच्या समोर असतात ह्यात आलेच आपलं 1 च्या विरुद्ध 6 काय सांगितलं मी 2 अंक जर समान असतील 2 पृष्ठ समान असतील आता इथं 2 पृष्ठावरचे अंक समान आहेत 5 आणि 3 5 आणि 3 मग राहिलं कोण यातलं 1 आणि यातलं 6 तर ते एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर असतात आता इथं निरीक्षण करा 1 समान आहे 3 समान आहे मग राहिलं कोण 2 आणि 5 तर हे 2 आणि 5 एकमेकाच्या विरुद्ध असतात म्हणजे ही सोपी क्लुप्ती झाली की सहज लवकर कमी वेळेमध्ये आपण हे सोडवू शकतो की 2 अंक समान असतील इथं 2 अंक समान आहेत 1 आणि 3 1 आणि 3 समान आहेत मग राहिलं कोण 2 आणि 5 तर हे 2 आणि 5 एकमेकाच्या विरुद्ध असतील आता याच्यानंतर आपण पुढच्या प्रकारचा प्रश्न अभ्यासणार यानंतर पुढच्या वेगळ्या प्रकारचा एक नमुना आपण अभ्यासणार आहोत इथं प्रश्न काय बघा खालील आकृतीवरून एक ठिपका दिलेला इथं फक्त या विरुद्ध पृष्ठावर काय असेल आता इथं हा आपला सापशिडीतला इथं सोंगटी दिलेली आहे इथं इथं बघा 2 ठोकळे दिलेली आहेत या 2 ठोकळ्यांचं निरीक्षण करायचं आणि आपण याच्या विरुद्ध पृष्ठावर काय असेल हे आपण काढायचं आहे आता ह्यासाठी एक सोपी आयडिया सांगते ह्या दोन्ही मध्ये कॉमन असं काय दिसतंय आपल्याला तर हा एक टिपका दोन्हीकडे आहे बाकी वेगळे आहेत हे दोन्ही पृष्ठ आणि हे दोन्ही पृष्ठ वेगळे आहेत मग अशी आपण 2 पृष्ठावर समान असणार आपण पाहिलं आता इथं फक्त एकच पृष्ठ समान आहे एक पृष्ठ जे समान आहे ते अशा प्रकारची आकृती काढायची आपण आणि त्याच्यामध्ये एक पृष्ठावर असं आपण काढायचं म्हणजे समान पृष्ठ कोणता आहे ते मध्ये घ्यायचं आता हे समान पृष्ठ आहे हे समान पृष्ठ आहे त्याच्या शेजारी कुठला आहे हे 3 ठिपके असलेले हे 3 ठिपके असलेले त्याच्यानंतर कुठला आहे 5 ठिपके असलेले आता एक ठिपका असलेला आहे हे समान ह्याच्यातलं समान घेतलं आणि राहिलेले 2 आपण इथं घेतले आता यातलं समान कोण आहे एक ठिपका असलेला तो आपण घेतलाय त्याच्या शेजारी कोण आहे तर 2 ठिपके असलेले त्याच्यानंतर कोण आहे 4 ठिपके असलेले
राहिलेलं जे आहे ते आपण इथं एक काढायचं। आता यात राहिलेले किती आहे बघा बरं, तर दोन टिपके, तीन झाले, एक झालं, चार झालं, पाच झालं, सहा टिपके असलेलं आपलं इथं राहिलेलं आहे। आणि मग इथं सहा टिपके असलेलं आपण हे काढलेलं आहे। अशा प्रकारे आपली सगळी पृष्ठ आपल्याला मिळालेली आहे। मग आता आपल्याला माहिती आहे एकाड एकाड घ्यायचं, चार टिपक्याच्या विरुद्ध कोण येणार आहे आपलं, पाच टिपके येणार आहेत। कडेचे दोन एकमेकाच्या विरुद्ध येतात आणि तीन टिपक्याच्या विरुद्ध आपलं कोण येणार आहे, हे सहा टिपके। आपला प्रश्न काय आहे, सॉरी एक टिपक्याच्या विरुद्ध आपल्याला काय येणार आहे, तर हे सहा टिपके असलेले आपल्याला येणार आहे। मग आपला प्रश्न हाच आहे की एक टिपक्याच्या विरुद्ध पृष्ठावर काय असेल, तर हे सहा टिपके असलेले म्हणजे पर्याय क्रमांक एक। पण आता ही आकृती तयार करत असताना मी सांगितलं तुम्हाला फक्त हा चौक वरचा, हा वरचा जो राहिलेला आहे तो आखून घ्यायचा, त्याच्यामध्ये कॉमन कोण आहे तो मध्ये सेंटरला लिहिलं, उरलेले त्याचे जे दोन आहेत हे क्लॉक वाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मांडलं जायचं। असं का नाही, इथं तीन मांडलं, इथं पाच मांडलं असं केलेलं नाही मी। मी काय केलं तर राहिले कोण तीन आणि पाच, इथं तीन लिहिलं की घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मी असे आले। त्यानंतर ह्यात राहिलं कोण दोन आणि चार, तर दोन आणि हे चार म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ही मांडलेलं आहे। आणि मग याच्यावरून आपल्याला विचारलेले अनेक प्रश्न आपल्यावर विचारू शकते, एकच्या विरुद्ध कोण, चारच्या विरुद्ध कोण असेल, दोनच्या विरुद्ध कोण असेल, चारचा शेजारी कोण नाही, असं वेगवेगळे प्रश्न याच्यावरून आपल्याला तयार करता येतात। आता पुढचा बघा चौथ्या प्रश्नामध्ये, पहिला आपण प्रश्न पाहिला त्या पद्धतीचाच आहे। इथं सुद्धा ह्या स्टारच्या विरुद्ध कोण असणार आहे, हा गोल असणार आहे। त्रिकोणाच्या विरुद्ध आपल्याला काढण्यापूर्वी स्वस्तिकच्या विरुद्ध हा कोण असणार आहे, हा चौकोन। आणि मग हे राहिलेले दोघे एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर येणार आहेत। ही एवढी माहिती आपण मिळवली की वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकतो। फक्त असा प्रश्न आला की आपण एक काय करायचं, कोण कोणाच्या विरुद्ध पृष्ठावर आहे हे आपण दोन पृष्ठांचं काढलं की तिसऱ्या पृष्ठाचं आपल्याला आपोआपच निघतंय, ते आपण मिळवून आपण वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो। आता त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे बघा की सहाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल। आत्ताच्या पद्धतीनंच मी ह्या सांगितलं, या पद्धतीनं जायचं, ह्या दोन्हीमध्ये एकच कॉमन अंक आहे, कुठला कॉमन अंक आहे, सहा। सहाला मध्ये लिहिलं मी, त्याच्यानंतर बघा आता सहाला लिहिल्यानंतर सहाच्या शेजारी चार आहे, हा चार लिहिला, घड्याळाच्या दिशेने जायचं क्लॉक वाईज, नंतर दोन, आता इथलं सहा कॉमन आहे दोन्ही बाजूला, म्हणून पाच, आणि मग हा तीन, आणि राहिलेला कोण राहिला इथं बघा, तर राहिलेला कोण असणार आहे इथं एक। आणि मग प्रश्न काय आहे, सहाच्या विरुद्ध पृष्ठावर कोण असेल, तर एक असेल। सहाच्या विरुद्ध पृष्ठावर कोण असेल, एक असेल। आणखी मग अशी सांगितलंच मी आपण चर्चा केलीच त्याच्यावर। आता सहाच्या विरुद्ध पृष्ठावरचं विचारलंय, मग बघा आकृतीत दोन ठिकाणी सहा दिसतंय, मग सहाच्या विरुद्ध पृष्ठावर कोण येणार नाही असा उलटा विचार करायचा। दोन येणार नाही, चार येणार नाही, सहाच्या विरुद्ध शेजारी येत नाही त्यामुळे ती विरुद्ध येणार नाही, तीन येणार नाही, पाच येणार नाही, मग राहिलं कोण, कोण येणार, तर एक येणार। पण इथं बघा हा सहाच्या विरुद्ध पृष्ठावरचाच आपल्याला असं काढता येईल, पण तुम्हाला जर विचारलं दोनच्या विरुद्ध पृष्ठावर कोण असेल, काढता येत नाही। त्यासाठी या प्रकारची क्लुप्ती वापरून आपण, एखादी ट्रिक वापरून आपण वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो। परीक्षेमध्ये जे घनाकृती ठोकळ्यावर आधारित प्रश्न आहेत ते याच्यापेक्षा व्यतिरिक्त प्रश्न असत नाही। आता आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबणार आहोत, उद्या पुन्हा नंतरच्या भागामध्ये आपण पाहू, भेटूया।